मध्ये सरकार भाजपचं युद्धात तिथं आम्ही कर्जमाफी करू. इथं तुमचं भाजपचं सरकार आहे ना, कशाकरता थांबलाय? हे कुठलं दुटप्पी धोरण? जर इथं भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, सरकार असताना आमची मागणी आहे, इथं तुरीचे भाव पडलेत, तिथं तूर भरायला बारदाना तिथं शिल्लक नाहीये, कुणाचं बारदाना घ्यायला लक्ष नाहीये, कांद्याचे भाव त्या ठिकाणी पडलेले, ऊसाची वाटोळं चाललेलं आहे, सोयाबीनच्या संदर्भामध्ये कुणी त्याला वाली राहिलेलं नाही, त्याच्यामध्ये फळबागांना कुणी वाली राहिला नाही. राज्य कोळायचं कशा करता, त्याचं उत्तर द्या ना अध्यक्ष महोदय. आणि मागणी काय आमची चुकीची आहे का? प्रत्येक वेळेस मुख्यमंत्र्यांनी सांगायचं योग्य वेळ. आणि योग्य वेळ म्हणजे काय? सगळे शेतकरी वर येणार, योग्य वेळ येणार येतात काय तुमचे? ही कुठली पद्धत? योग्य वेळ, योग्य वेळ. आम्हाला एकदा सांगा ना, उद्योगपतीला मात्र हजारो कोटी रुपयांचं कर्ज त्या ठिकाणी माफ केलं जातं, सोडलं जातं. यादी काढा अध्यक्ष महोदय, नवीन यादी आता जाहीर झाली. 18,000 कोटी रुपये एक एक उद्योगपती बुडून गेला. तो विजय मल्ल्या 9,000 कोटी रुपये घेऊन लंडनमध्ये मजे मारतोय, ते यांना कळत नाही. आणि आमच्या करोडो शेतकऱ्यांना तिथं कर्जमाफी देण्याच्या करता टाळाटाळ करतात, हे कसलं सरकार आहे अध्यक्ष महोदय? चंद्रकांत दादा पाटील, तुम्ही तर नंबर 2 मंत्री झाला, जरा वागणं थांबच्यासारखं. तर उठा आधी जाहीर करा, मी कर्जमाफी सगळी जाहीर करतो म्हणून. आम्ही तुम्हाला डोक्यावर येऊ, आम्ही सगळे पाठिंबे देऊन तुम्हाला मुख्यमंत्री करू, काय हरकत आहे? चला, एवढा सगळा खर्च बाहेर चाललाय, तो खर्च करता येतो, त्यापेक्षा शेतकऱ्याला द्या ना.